ठाण्यातल्या काही मुलांनी एक खास सँडल तयार केले. ही सँडल महिलांच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्वाची आहे. सँडल एकमेकांवर घासली की एक अलार्म वाजतो. एरवी सर्वसामान्य पादत्राणांप्रमाणे चपलांप्रमाणे दिसणारं हे सँडल काहीतरी खास आहे. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी हे रोबोटिक सँडल तयार करण्यात आलंय. ठाण्यातील चार विद्यार्थ्यांनी एकत्र येत हे सँडल तयार केलंय. एखादी महिला एकटी जात असेल आणि तिची छेड काढली गेल्यास मदतीला हाक मारण्यासाठी या रोबोटिक सँडलचा वापर होईल. पायातील सँडल एकमेकांना लावल्यास पर्समध्ये ठेवलेलं एक खास डिव्हाइस ऑपअप ऍक्टिव्ह होईल, जेणेकरून आजूबाजूच्यांच्याकडून त्या महिलेला मदत मिळू शकेल. आम्ही हे एक शॉकचे सर्किट बनवलेले आहेत. जर तिने त्या कल्प्रेटला हे शॉकचे सर्किट टच केले तर मग त्या शॉक लागेल त्याला आणि तो 2 मिनिटं बाजूला होईल, बेसावध होईल. हे जर दोन्ही सँडल टच केले एकमेकाला तर एक सायरन वाजायला लागतो. ह्या गोष्टीनी हे बंद होत आहे फक्त त्या महिलेलाच माहिती असेल, त्यामुळे कोणीही हे बंद करू शकणार नाही. चिन्मय जाधव, शांभवी जोशी, प्रसाद मराठे या मुलांच्या प्रयत्नातून हे सँडल तयार झालंय. ठाण्यामध्ये चिल्ड्रेन्स टेक सेंटरमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकवलं जातं. दिल्ली इथं झालेल्या घटनेनंतर या मुलांनी महिलांची सुरक्षा लक्षात घेत ब्लॅक बॉक्सचा वापर करत हे विशेष सँडल तयार केलंय. टेक्नॉलॉजी सेंटर सुरू करण्यामागचा उद्देश हा होता की मुलांना सिंगिंग, डान्सिंग सारखे हॉबीज उपलब्ध आहेत, मग आजच्या टेक्नॉलॉजी युगात त्यांना टेक्नॉलॉजी उपलब्ध का नसावी म्हणून हे सेंटर सुरू करण्यात आलं. आणि इथं अशाच प्रकारचे इनोव्हेटिव्ह ऑपरेशन्स आम्ही मुलांकडून करून घेत असतो. वेगवेगळ्या संकल्पना त्यांना तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देऊन टेक्नॉलॉजी आम्ही त्यांच्याकडून बनवून घेत असतो. देशभरात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना महिलांना अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं या मुलांनी उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद आहे. मनोज वाजपेयी, एबीपी माझा, ठाणे.